नमस्कार, मी रत्नकांत काव्यधारा या वेबसिरीजमध्ये मी पुढील कविता आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे शरद ऋतू. कवी आहेत शरद गणेश अत्रे. दीप्तिमंत तीन ऋतू पावल टाकीत गेले अन जाता जाता खोल प्रकाशित झालेल्या ज्योतीकडे ते निरखून पाहत होते, पहारा करीत होते. आता महानता जन्माला येईल म्हणून सृष्टी आनंदानं उतावी झाली होती. मधून पौर्णिमा घेऊन मग शरद काळ आला. पाकळ्या पाकळ्यांवर चंद्रकिरण झेलत जलाशयात कमळे फुलली. कमळे पाहून शरद ऋतू त्या कमलकोशात स्वस्त झोपला. क्रमाक्रमाने दवबिंदूंचा सैला पांघरून शिशिरही पृथ्वीवर आला. त्याने शांत शीतल स्पर्श धरतीला केला. वा, सुंदर रचना. कवी शरद गणेश अत्रे. धन्यवाद.